कोटी होता या तारखेपर्यंत या आज या वर्षाला आपण 310 कोटी वाटप केले. दुसरा तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी मिळाली आहे. त्यांचं तुम्ही कर्ज वाटप करताय का? त्यांना करतोय सर. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न वसुली करतात असं नाही का द्यायला पाहिजे ना. मी सांगतो माझी ठेव याच्या कर्ज खात्यात जमा करा. तुम्ही भ्रष्टाचार केलं, तुम्ही बँक खाल्ली, ठेवीदारांना नाही खाल्ली. पण ठेवीदार जर सांगत असेल सेविंगच्या कर्ज खात्याला माझी ठेव वर्ग करा तर करायला पाहिजे. करतच नाही साहेब. काय करा करा साहेब. अर्ज घ्या करा. वसुली करून अरे वसूल होत साहेब. अक्षरशः शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न थांबले त्या ठेवी पाहिजे. सर्व शेतकऱ्यांचे 20,000 रुपये भाग भांडवल बँकेकडे जमा असून ठेवी परत केले जातात आणि कर्जाचा निधी आपण सगळ्या मुद्द्यावर चर्चा करू. बोलतील बाकी कोणी आघाडी सरकारचं करायचं काय? खाली लोक वरती पाय. आघाडी सरकारचं करायचं काय? खाली लोक वरती पाय. शेतकऱ्यांना कर्ज माफी खाली पाय. राज्य सरकारनं खरीप हंगामामध्ये राज्यातल्या कॉपरेटिव्ह आणि नॅशनल बँकेनं पीक कर्ज किती वाटप केलेलं आहे याचं उद्दिष्ट ठरवलं आहे. पण नाशिक जिल्ह्यामध्ये त्या उद्दिष्टाप्रमाणे आज कर्ज वाटप झालेलं दिसून येत नाही. एका बाजूला नॅशनल बँक एका शेतकऱ्याला 10 लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उद्दिष्ट जर बघितलं तर ते 30-35% पुढं गेलेलं आणि उद्दिष्टप्रमाणे यांनी पैसा खरीप हंगामामध्ये वाटप करायला पाहिजे होतं. राज्यातला शेतकरी, नाशिक जिल्ह्यातला शेतकरी या कोरोनाच्या महामारीमध्ये मोठ्या अडचणीमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला या जिल्हा हे असू दे या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडं
एका बाजूला शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत, सेव्हिंग खात्यावरचे पैसे आहेत. शेतकरी म्हणत आहेत आमच्या ठेवी आणि सेव्हिंग खात्याचं पैसे आहे, कर्ज खात्याला वर्ग करा. बस जर कुणाच्या खात्यावर पैसे असतील तर तो संमतीनं म्हणत असेल की माझा अमुक शेतकऱ्याच्या खात्यावर कर्ज खात्याला वर्ग करायला पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा वर्ग करत नाही आणि त्याला पीक कर्ज देत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जमिनीचं तुम्ही जाहीर निलावं काढलेले आहेत. एका शेतकऱ्यानं माझ्याकडे आत्ताच चिठ्ठी आली, आत्महत्या केलेली आहे, माणिक शंकर निकम, त्याचं कर्ज होतं 6 लाख रुपये, आता ते म्हणजे 2 लाखाचं आता ते 12 लाख रुपये झालं. म्हणजे एका बाजूला सावकारकी पद्धतीनं सावकाराला लाज वाटेल अशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याची वसुली करत आहे, विजेचं कनेक्शन तुम्ही तोडत आहे, बियाणाचं इथं नाशिक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या शॉर्टेज आहे, जे बियाणं आहे त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही पैसे अशा काळामध्ये कशा कशात खाणार आहे? बियाणाचं पैसे का वाढलं? तर तुम्ही 5 किलोची बियाणाची बॅग 3.5 किलो करायला लावली आणि 1000 रुपयानं वाढवलं, म्हणजे बियाणा कंपनीकडून तुम्ही कोट्यावधी रुपये उकळलेले आहेत. आणि या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री आहेत, या जिल्ह्यामध्ये अजून एक मंत्रिमंडळातले ज्येष्ठ नेते आहेत, आणि या जिल्ह्यातल्या ह्या शेतकऱ्यांची ही हालत आहे. म्हणजे हे सरकार अल्लीबाबा 40 चोरांची टोळी आहे, हे सरकार कोरोनाच्या तिरडीवरती झोपलेले आहे. कोण रस्त्यावर यायला लागला की लगेच तिरडीवर न भूतासारखं उठतं आणि मग सांगतं की कोरोनाच्या काळात तुम्हाला संयम पाळायला कळत नाही, शांतता पाळायला कळत नाही. कोरोनाच्या काळामध्ये जनतेला वाचवलं पाहिजे. अरे काय घरात तोंडाला मुस्क लावून जनतेला वाचवायला येतं का? आणि इथं शेतात कोण तुमचा बाप येऊन काम करायचा का? कारण कोण ना या ठिकाणी पेरणी करणार आहे, कोण बियाणं खरेदी करणार आहे? शेतकऱ्याला शेतात राबावं लागतं, गुरांना चारी पाना चारा पाणी आणावं लागतं, तुमच्याकडे पगारही नाही इथं शेतकऱ्याला.